सीमा भागात बंद झालेल्या सुविधा पुन्हा सुरू करणार पंतप्रधानांना भेटण्याबाबत मंत्रिमंडळात बैठकीत चर्चा दीपक केसरकरांची माहिती विस्मृतीत गेलेल्या सीमा प्रश्नांवर आज राज्य सरकारच्या दरबारी महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत सर्वोच्च न्यायालयात रखडलेल्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिलेली आहे सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात उच्चाधिकारी समितीची बैठक झाली यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समितीचे सदस्य मंत्री चंद्रकांत पाटील डॉक्टर तानाजी सावंत दीपक केसरकर शंभूराज देसाई विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आमदार पृथ्वीराज चव्हाण राजेश क्षीरसागर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव ज्येष्ठ संपादक किरण ठाकूर आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य उपस्थित होते ॲडव्होकेट शिवाजी जाधव यांनी सीमा प्रश्नासंदर्भात सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईत संदर्भात माहिती दिली बैठकीनंतर दीपक केसरकर यांनी बोलताना सांगितलं की सीमा भागामध्ये कोणत्या सुविधा दिल्या जातात तसेच ज्या बंद झाल्या त्या पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत सीमा राजा सामावून घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पंतप्रधानांना भेटण्याबाबतही चर्चा झाल्याचं सांगितलंय मराठी चळवळ टिकवण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने काय करता येईल या अनुषंगानेही चर्चा झाल्याचं ते म्हणाले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी